बाकीच्या ऍक्टिव्हिटीज असतात आणि ते मानवंदना देतात. आता प्रजासत्ताक दिन आहे तर मॅडम ते कसं असतं? 26 जानेवारी ते बघा राजपथला चालतं ना. हां हां हां, मग ते हे तुम्ही आता केलं का? हे बेसिक आहे ह्याच्यापासून, म्हणजे वाघा बॉर्डरवर आपण जे बघतो ते ड्रिल सगळं येतात, बेसिक ड्रिल आणि ती पण ड्रिल असतात. बरं 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 बरं. मग आता आम्हाला जसं तुमचं NCC आहे, लॉंग फॉर्म काय आहे, म्हणजे लहान 5वी 6वी 7वी 8वीपर्यंत काय असतं? वीरबाला बालवीर पथक असं म्हणतात. हे नॅशनल कॅडेट कॉर्प्स 8वी 9वी 10वीला पण असतं आणि पुढं नाही, खालच्या वर्गासाठी 5वी 6वी 7वीला स्काउट गाईड म्हणतात का त्याला? ते वेगळं आहे आणि ते सगळं पूर्ण वेगळं आहे. म्हणजे त्यासारखंच कन्सेप्ट आहे का, म्हणजे लहान वयामध्ये मग नंतर हे पुढं NCC? आणि ते तो ड्रेस आहे तो कसला आहे? तो डिफेन्सचा युनिफॉर्म आहे 11वी 12वीसाठी. डिफेन्स म्हणजे म्हणजे कॉलेजमध्ये अजून बेसिक 11वी 12वी जनरल असतं, अजून एक ब्रांच केली की त्याच्यामध्ये फक्त डिफेन्स स्टडी शिकवलं जातं. डिफेन्स स्टडी 12वीचा म्हणजे NCC आहे तसं त्याला शॉर्ट फॉर्म काय नाव आहे? डिफेन्सच नाव आहे त्याचं. NCC नॅशनल कॅडेट कॉर्प्सचा शॉर्ट लॉंग फॉर्म आहे. आणि डिफेन्समध्ये आत्तापासून त्यांना ओढ निर्माण हवी की बाबा NCC जॉईन करावी, त्यासाठी कॉलेजमधून प्राचार्यांच्या यातून एक आणि ऑर्गनायझेशन केली. यातून परत आपल्या सैन्य भरतीमध्ये होतात का म्हणजे असं? हां, आता आमच्या केलं का आता यावर्षी? नाही, आता यावर्षी दोन जण या इकडं हे विद्यार्थी आलेत बघायला. हां हां हां, हे हां हां हां, हो हो, ते आता आम्ही पुरवले ना असं शूज वगैरे किंवा स्काउट गाईडचे ड्रेस पुरवले आहेत, म्हणजे असं ते हुक वगैरे आहे किंवा तुम्ही घेतले का त्या साहित्य असं घेतलं काहीतरी कॅप वगैरे किंवा विसल वगैरे तुमची ती आहे ना, मग ती तशी कुठे मिळते इकडं NCC किंवा कोणतं आहे ते म्हणजे आम्हाला खरेदी करायची? हां हां, लेफ्ट साईडला एक दुकान आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा किंवा नगरपालिका वगैरे ते कुठं आलं? हां, इकडं शिक्षक बँकेचा रोड, प्राथमिक शिक्षक बँकेच्या रोडला मिळतं. काय दुकानाचं नाव आहे त्या? सुयोग. सुयोग, बरं बरं बरं, ओके, धन्यवाद, ओके, थँक्यू.